आणि थेट नाशिकला जातोय आपण. गोदाकाठी त्रिपुरारी पौर्णिमा आहे आज. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं गोदाकाठावरती गोदावरीची आरती सुरू आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपदान केलं जातं. घाट पणत्यांनी दिव्यांनी सजवला जातो. आज हाच सोहळा या ठिकाणी या त्रिपुरारी पौर्णिमेच्या आरती करता रामकुंड जे कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे अशा रामकुंडावरती दीपदान आणि दीपोत्सवाकरता मोठी गर्दी झाली. आपण बघतोय रामकुंडाच्या दुतर्फा अशा पद्धतीनं दिवे लावण्यात आले. त्रिपुरारी पौर्णिमा तुळशीचा विवाह झाल्यानंतर येणारी ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं अशा पद्धतीनं दीपदान दीपपूजन केलं जातं. या ठिकाणी दोन्ही तीरावरती रामकुंडाच्या काठावरती आरतीबरोबरच दीपोत्सव देखील करण्यात येतो. नाशिकच नाही तर आज देशभरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.